Yeah. पाणी मुक्त गाव झालेलं आहे आणि इथं खरोखरच एक हिरवळ नानतानी आम्हाला पाहायला मिळतं काय बोल सर्वप्रथम मी केंद्र शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या कामाची माझ्या सर्व गावकऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली त्याबद्दल केंद्र शासनाचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर मी आभार व्यक्त करेन पाणी फाउंडेशनचे ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या आधारावर गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि सर्वांच्या सहकार्याने आणि भारतीय जनसंघटनेच्या सहकार्याने गायत्री परिवाराच्या सहकार्याने गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही खूप मोठं काम उभं करू शकलो आणि हे करत असताना शासनाचं जलयुक्त शिवार असेल कृषी विभाग असेल किंवा आमचे पंचायत समिती असेल त तहसील कार्यालय असेल या सगळ्या लोकांनी आम्हाला जे जे आवश्यक असेल ते ते सगळं सहकार्य केलं कारण सगळ्यांच्या सहकार्याशिवाय एवढं मोठं काम होणं शक्य नाही आहे माझ्या त्या सर्व सहकार्य केलेल्या सर्व लोकांचं मी मनपूर्वक गावातर्फे धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो की आज स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे अकरा ते सतरा एप्रिलच्या दरम्यान दिल्लीमध्ये गोळेगावची डॉक्युमेंटरी फिल्म तिथं दाखवण्यात येणार आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच सर्व सर्व गोळेगावकरांनाच याचं खूप खूप आनंद झालेला आहे आणि परंतु हा आनंद मिळवण्याकरता त्यांनी जे खरोखर कष्ट घेतलेत पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये पंचेचाळीस दिवस असे तीन वर्ष सतत काम केलं आणि कट दुष्काळामुळे जी काही झळ पोहोचलेली होती ती झळ आता सोसवावी सोसायची इच्छा नव्हती आणि पुढे आपल्या लहान मुलांचं जे भवितव्य आहे ते सुरक्षित करणं हे आमचा सर्वांचा ध्यास होता आम्हाला आणि त्यानुसार आम्ही सर्व उपचार जे माथा ते पायथा करावे लागतात ते तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये ते केले आणि ज्यावेळेस वरुणदेव बरसला त्यावेळेस त्याच्यासाठी राहण्याकरता आम्ही भांडे केलेले होते घरं केलेली होती आणि त्याच्यामुळे तो त्या घरामध्ये मनसोक्त मुक्काम मुक्काम त्यांनी केला आणि भूगर्भामध्ये ते पाण्याची पातळी जी खोल गेली होती ती वाढली आणि त्यामुळे आता ही हिरवळ दिसत आहे आता आमचा दुधाचा व्यवसाय गावामध्ये आहे प्रमुख तर तो व्यवसाय देखील खूप छान पद्धतीमध्ये शेतकरी करतायत आणि जे भूमि भूमिहीन आहेत त्यांना देखील हाताला रोजगार मिळाला आहे कारण शेतामध्ये पीक पिकायला लागलेलं आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या श्रमातून आणि श्रमप्रतिष्ठेतूनच निर्माण होत असतात हे आम्हाला कळलं या दोन हाताची जी ताकद आहे ती माझ्या गावकऱ्यांना समजलेली आहे आता फक्त आ...